स्टाफ रूम मध्ये माझं लेक्चर तिसरं आहे ना FY वर सर ना मी पण तिथेच जाते चला ना नाही पण इथे काय नक्की काय झालंय सर जाऊया ना आपण काय झालं नक्की मला सांगतेस का तू सर इथे टीवायच्या मुलांमध्ये दोन ग्रुप झालेत त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतात प्रिन्सिपल सरांपासून सगळ्यांनी यांना समजवण्याचा प्रयत्न केला अहो यांच्यावरती सगळ्या प्रकारच्या ऍक्शन पण घेतल्या पण काही सुधारणा नाही आणि ही सगळी मुलं मोठ्या घरातली असल्यामुळे यांना रेस्टिकेट पण करता येत नाही आता सगळ्या कॉलेजनी यांच्यावर दुर्लक्ष करायचं ठरवलेलं आहे सर चला तुम्ही प्लीज पण दुर्लक्ष करणं ही पळवाट आहे ना हा उपाय नाही आहे तुम्हाला जरा घेऊन नाही सर प्लीज तुम्ही त्यांच्यामध्ये पडू नका अहो मारामारी करताना कसलंही तारतम्य नसतं त्यांना सर तुम्हाला काही झालं तर मला काही होत नाही तुम्हाला घेऊन चल मी नाही सर प्लीज हे कशासाठी कशासाठी म्हणजे काय कशासाठी म्हणजे काय नाही आपण मानसशास्त्राचे विद्यार्थी आहोत मनाचा अभ्यास करतो आपण मनाचा अभ्यास हा फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो करायचा तर त्याच्याही पलीकडे जाऊन बहकलेल्या मनाला नियंत्रणामध्ये आणण्या इतकी ताकद स्वतःमध्ये निर्माण करता यावी म्हणून करतो सर बांधिलकी आहे आपली या समाजातल्या वाट चुकलेल्या प्रत्येक मनाशी चल मला घेऊन चलते मला घेऊन चलते आधीच डोळे गेलेत ना तुझे हे बाकीचे अवयव ठेवायचे ना तुला चल निघ चुप बसा हो त्यासाठी चालू आहे मी इथे मगापासून उभा आहे मी इथे मगापासून ऐकतोय मी तुम्ही एकमेकांचे हातपाय तोडण्याच्या गोष्टी करतात तुम्ही आणि हा जो तुमचा सगळा राग आहे ना तो तुम्ही माझ्यावर काढा माझ्या हातापायांवर काढा ना की जेणेकरून तुमची मन शांत होते पण तुला काय एवढा पुळका आलाय बलिदानाचा आणि आमच्या हातपाय वाचून तुला काय मिळणार आहे चल निघ चल चल तुम्हाला नाही कळणार ते तुम्हाला कळणार नाही ते जे तुम्ही एकमेकांचे हातपाय तोडायची भाषा करतात ना त्याची किंमत तुम्हाला माहीत नाहीये म्हणून बोलताय हे सगळं तुम्ही जे जे हात तोडणार आहात ना तुम्ही एकमेकांचे त्याच हातांनी उद्याचा सामर्थ्यशाली भारत घडवण्याची स्वप्न पाहते या देशाची 100 कोटी जनता जे जे एकमेकांचे पाय तोडण्याच्या गोष्टी करतात ना कमरेपासून कापण्याच्या गोष्टी करतात ना तुम्ही त्याच पायांनी एकमेकांच्या दिशेने चालत जाऊन या देशातल्या सगळ्या भेदभावाच्या भिंती तोडून टाकाव्यात अशी इच्छा आहे या भारताच्या देशाच्या मातीची ज्या छातीवर एकमेकांचे लठ्ठा प्रहार करतात ना तुम्ही लाथांचे घाव घालतात त्या छातीवर पराक्रमाची पदक लटकलेली पाहण्यासाठी आतुरलेली आहे या देशातल्या प्रत्येक घरातली आई तुमच्या मेंदू पासून ते तुमच्या मनापर्यंत तुमच्या तुमच्या डोक्यापासून सगळ्या पायापर्यंत तुम्ही फार फार अनमोल आहात रे अख्ख्याच्या अख्ख्या मातीचे आहात तुम्ही तुम्हाला 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 गमावून परवडणार नाही रे आम्हाला परवडणार नाहीये आपण तुमचा राग मी समजू शकतो पण म्हणून म्हणतो तो तुमचा राग मी सोडून द्या असं सांगणार नाही तुम्हाला तो तुमचा राग तुम्ही माझ्यावर काढा आणि वाचवा साथ जोडतो हात जोडतो मी तुमच्यामुळे मारा 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 सॉरी सर सॉरी सर तुमची चूक झाली नकारे वागवत तुम्ही शक्ती वाया नका घालवत तुमची